वासराच्या उत्तम निरोगी वाढीसाठी वासराचा पहिला आहार म्हणजेच गाईचं चीक वासराचा जन्म झाल्यानंतर त्याला स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती नसते वासराचा जन्म झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस याचं पोट रवंथ करण्यासाठीही तयार झालेलं नसतं अशावेळी वासराला चीक पाजल्यास त्या आतड्यांमध्ये उत्तम प्रकारे शोषलं जातं उशिरा चीक पाजल्यास वासराची अँटीबॉडीज शोषून घेण्याची क्षमता कमी होत जाते चिक पाजल्यानं वासराला उत्तम प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती मिळत असते मादी वास्त्र असल्यास भविष्यात चांगल्या वंशावळीच्या काही गोठ्यातच तयार होऊ शकतात चिक वासराला जन्मानंतर पहिल्या चोवीस तासात दोन ते तीन वेळा विभागून पाजल्यास चांगला फायदा दिसून येतो चिकातील इम्युनोग्लोब्ल्युलिन वासराच्या आतड्यांमार्फत थेट रक्तप्रवाहामध्ये शोषलं जातं या रोगप्रतिकारक घटकामुळे वासराला सुरुवातीच्या काळात निमोनिया संसर्गिक फुफ्फुस दाह यासारख्या आजारांपासून संरक्षण मिळतं सुरुवातीच्या वासराचं वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी चीक एक चांगला पर्याय आहे वासराला चीक पाचताना वासराचं वजन चिकाची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे सर्वसाधारणपणे गायीच्या वासराला चीक पाचताना तो वासराच्या वजनाच्या दहा टक्के या प्रमाणात पाजावा म्हशीचं रेडकू असल्यास त्याच्या वजनाच्या पंधरा टक्के या प्रमाणात चीक पाजावा चीक तो विभागून पाजावा चिक पाजल्यानं वासरू निरोगी सुदृढ राहून चांगली वजन त्यामुळे वासरू लवकर वयात येऊन योग्य चिकामध्ये जीवनसत्व प्रमाण दुधापेक्षा दहा ते पंधरा पटीनं जास्त चिकट प्रथिनं देखील पाच ते सात पटीनं जास्त असतात इतरही खनिज तांबे लोह मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं जे वासराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट ऍग्रोवन डिजिटल